सर्वान नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपल्या या यूट्यूब व्हिडिओचा विषय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षभरात असणाऱ्या रजा। या रजांविषयी थोडक्यात आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी, जवळपास मार्च 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत। विद्यार्थी घरातून ऑनलाईन अध्ययन करत आहेत आणि शिक्षक शाळेत जाऊन आपल्या घरातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययन अध्यापन करत आहेत। जवळपास 2 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, तरीसुद्धा अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाही आहेत। महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये काही काळापुरती शाळा सुरू झाली होती, परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता पुन्हा एकदा त्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 21-22 हे दोन्ही वर्ष ऑनलाईन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि या वर्षात पुढील आदेश येईपर्यंत तरी शैक्षणिक वर्ष 2021-22 ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरू राहणार आहे। त्यात प्रश्न असा पडतो की बऱ्याच शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अशा शंका येत असतील की कोरोना कालावधी आहे, आपण घरातून वर्क फ्रॉम होम करत आहोत, काही शिक्षकेतर कर्मचारी शाळेत जातही असतील। शिक्षकांना वर्क फ्रॉम होम आहे, परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा शाळेमध्ये जावं लागतं, कारण अनेक कामं आहेत शाळेची जी त्यांना करावी लागतात। शिक्षकही ज्या ज्या दिवशी आपलं आवश्यक कामकाज असेल त्यानुसार ते शाळेत जात आहे। शासन निर्णयानुसार तूर्तास तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 50% उपस्थिती बंधनकारक आहे, तर काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम या तत्वावरती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कामकाज करत आहेत। अशा वेळेला या मागील 2 वर्षांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्या सुट्ट्या असतात, ज्या रजा असतात, त्या रजांविषयी अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते। कोरोना संक्रमण काळामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असणाऱ्या किरकोळ रजा, नैमित्तिक रजा, त्याचबरोबर इतरही काही रजा आहेत, त्यांचा लाभ आपणाला घेता येतो का, असा प्रश्न अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असणार आहे। तर त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कल्पना येईल की शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षभरामध्ये कोणकोणत्या रजा असतात, तो लाभ आपल्याला घेता येतो की नाही। कोरोना संक्रमण काळ असताना सुद्धा आपल्याला या ज्या नैमित्तिक रजा आहेत, किरकोळ रजा आहेत किंवा इतरही प्रकारच्या ज्या रजा आहेत, त्यांचा लाभ आपल्याला घेता येणार आहे की नाही, या सर्वांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आपण जर नवीन असाल आणि अद्यापही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मग आपण सुरू करूया। महाराष्ट्र खाजगी शाळातील नियमावलीनुसार महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असणाऱ्या रजांविषयी परिपूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण देत आहोत। रजा सेवा शर्ती नियम 16, रजेचा प्रकार 1, किरकोळ रजा एका पूर्ण वर्षासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, शिक्षक व मुख्याध्यापकाला 12 रजा असतात, शिक्षकेतर कर्मचारी फॉर नॉन टीचिंग 8 रजा असतात। विशेष किरकोळ रजा प्रासंगिक, स्पेशल, सीएल, ओकेशनली, यात काही क्रायटेरिया आहेत ते बघूया आपण। पुरुष स्वतःचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन, फॅमिली प्लॅनिंग, मेल 6 रजा आहेत। स्त्रिया स्वतःचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन, फॅमिली प्लॅनिंग, फीमेल 14 रजा आहेत। पुरुषास पत्नीचे ऑपरेशनसाठी कुटुंब नियोजन, फॅमिली प्लॅनिंग ऑफ वाईफ 7 दिवस रजा आहे। स्त्रिया इन्सर्शन, डॉक्टर सर्टिफिकेटप्रमाणे त्या रजा असणार आहेत। पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर उपचारासाठी 21 दिवसाची रजा अनुदेय आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग घेण्यासाठी 30 दिवसांची रजा भेटू शकते। पर्वतारोहण
करण्यासाठी 30 दिवसांची रजा आहे. रक्तदान, रक्तदानाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1 दिवसीय रजा मिळू शकते. अर्धपगारी रजा बघूया आपण एका पूर्ण वर्षभरासाठी. शिक्षक व मुख्याध्यापक यांना 20 अर्धपगारी रजा आहेत संपूर्ण वर्षभरामध्ये, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 वर्षभरासाठी या अर्धपगारी रजा अनुदेय असतात. परिवर्तित रजा एका पूर्ण वर्षासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे ती 10 दिवसांची आहे. खास बिनपगारी रजा एक्स्ट्रा ऑर्डिनरी विदाउट पे, हंगामी शिक्षक जे आहेत टेम्पररी टीचर्स एकदाच ही रजा ते उपभोगू शकतात वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार, 90 दिवसांची ती रजा आहे. आणि जे कायम शिक्षक आहेत परमनंट टीचर 1095 दिवसाची विदाउट पे रजा उपभोगू शकतात. 6व्या प्रकारची रजा आहे ती म्हणजे अर्जित रजा ऑन लीव. शिक्षक मुख्याध्यापकांना ही जी अर्जित रजा आहे ती 10 दिवसांची असते. शिक्षकांनी सुट्टीत काम केले असेल तेव्हा त्यांना 63 दिवसाला 30 दिवस रजा उपभोगता येऊ शकते. म्हणजे समजा शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशी 63 दिवस जर काम केलं असेल तर त्यांना 30 दिवसांची रजा ही सँक्शन होऊ शकते. शिक्षकेतर कर्मचारी एका वर्षाला किमान 30 दिवस म्हणजे 30 दिवसांची रजा त्यांना मिळू शकते अर्जित रजा. मुख्याध्यापक जर सुट्टीत शाळेत हजर असल्यास एका वर्षाला त्यांना 15 रजांचं रोखीकरण त्यांचं होऊ शकतं. प्रसूती रजा मॅटर्निटी लीव फॉर लेडीज, स्त्री कर्मचाऱ्यास 2 हयात अपत्या रजा मंजुरी होते जी 180 दिवसांची आहे जवळपास 6 महिने. एका वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या स्त्री कर्मचाऱ्यास पगार मिळत नाही. 2 वर्ष पूर्ण नाही परंतु 1 वर्ष पूर्ण असलेल्या स्त्री कर्मचाऱ्यास अर्धपगारी रजा मिळते. 2 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री कर्मचाऱ्यास पूर्ण पगारी रजा मिळते. ही रजा आहे मॅटर्निटी लीव 180 दिवसांची महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळू शकते. क्षय महारोग कर्करोग अर्धांगवाद उपचारासाठी TB लेप्रसी कॅन्सर आणि पॅरालिसिस या उपचारासाठी 365 दिवसाची रजा अनुदेय आहे. तर अशा प्रकारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या रजा वर्षभरामध्ये ते उपभोगू शकतात. आत्ताच आपण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षभरात ज्या रजा आहेत त्या सर्व रजांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की कोरोना संक्रमण काळामध्ये या सर्व रजा आपणाला उपभोगता येतात येऊ शकतात का, या प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर आम्ही देत आहोत. आत्तापर्यंत तरी शासनाकडून अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही की कोरोना संक्रमण काळामध्ये कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना CL EL किंवा इतर रजा घेता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळा नियमावली क्रमांक 16 नुसार ज्या रजा आहेत त्या रजांचा परिपूर्ण लाभ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजही घेऊ शकतात. कोरोना संक्रमण काळामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या रजा त्या उपभोगू शकतात. त्यामुळे नक्कीच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व रजांचा लाभ आवश्यकतेनुसार घ्यावा. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक द्या आणि आत्तापर्यंत तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. लवकरच पुन्हा एकदा एका नवीन विषयासोबत पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येऊ. तूर्तास धन्यवाद.